अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर कोणाला कळणार पण नाही की ती कारल्याची भाजी आहे कडूपणा तर कुठल्या कुठे निघून जातो पण या मसाल्याची चव मात्र या भाजीला अप्रतिम येते नमस्कार कुकविथ दियारामध्ये आज आपण अजिबात कडू न होणारी अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी कारल्याची भाजी बनवतो आहे तर कारल्याची भाजी म्हटलं तर मोठी सुद्धा खायला नाही म्हणतात पण इथे आपण कारलं कडू होऊ नये किंवा कारल्याचा कडवटपणा खूप कमी व्हावा म्हणून एक एक्स्ट्रा स्टेप करतोय त्यासोबत एक वेगळा मसाला आपण तयार करून घेतोय त्या त्या मसाल्याच्या चवीडं या कारल्याचा कडूपणा आपल्याला अजिबात जाणवत नाही तो दूरपर्यंत पळून जाईल आणि अगदी लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील तर ही भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम कारले घेतली आहेत तर मी छोटी कारली आणली आहे तुम्ही मोठीसुद्धा वापरू शकता कारलं कुठल्याही प्रकारे क केलं तरी खूप जास्त पिकलेलं घ्यायचं नाही चांगलं कोवळं बघून घ्यायचं म्हणजे चव पण छान येते तर इथे मी हिरव्या रंगाची कारली वापरते तुमच्याकडे गावरान पांढऱ्या रंगाची कारलं असेल तर ते जरूर वापरा त्याने अजून छान चव येईल तर सगळ्यात आधी मी यातल्या बिया काढून घेते तुम्हाला जर बियांसहित भाजी करायची असेल तर बिया काढल्या नाहीत तरीही चालतील बिया काढून घेतल्यावर आपले फिंगर चिप्स करतो ना तेवढे जाड एवढं लांब कापून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याचे एक एक इंचाचे लांबीचे तुकडे करणार हे पहा अशा पद्धतीने तर कारलं आपण कापतो आहे कसं यावरसुद्धा त्याचा कडवटपणा असतो जर आपण खूप जास्त जाड मोठ्या फोडी केल्या तर ते कारलं जास्त कडू लागतं त्यामुळे तुमच्याकडे कारलं आवडत नसेल तर असं बारीक कापून घ्या तर ही कारली कापून एका भांड्यात काढली आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा मीठ घालायचे मिठाचं असं कुठलंही प्रमाण नाही आहे आपल्याला फक्त मीठ घालून याला असं दोन मिनिटं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे कारल्याचा कडवटपणा या मिठाने कमी होतो दोन मिनिटं मीठ असं या कारल्याला चोळून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवून याला कमीत कमी वीस मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास असंच ठेवून द्यायचं कारलं मिठामध्ये मुर्त आहे तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊ पॅन मंद आचेवर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तीन ते चार लाल सुख्या मिरच्या अशा मोठ्या तुकडे करून घेते आहे एक टेबलस्पून कच्चे धने एक टीस्पून साधं जिरं एक स्पून कच्ची बडीशेप एक टेबलस्पून उडीद डाळ आणि एक ते दीड चमचा हरभरा डाळ घेतली आहे यामध्ये दोन टीस्पून कच्चे शेंगदाणे घालायचे आता गॅस हलका सुगंध येईपर्यंत सतत हलवत भाजून द्यायची चार ते पाच मिनिटांनी मसाले चांगले भाजले गेले शेंगदाणे पण अर्धे कच्चे भाजले गेले याला एका ताटामध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊ मसाले थंड होत आहे तोपर्यंत कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे एका कढईमध्ये तीन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे मंद आचेवरती हलका तांबूस रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं असं तांबूस रंगावर भाजलं की एका ताटात काढून संपूर्ण थंड करून घेऊ खोबरं थंड झालंय आता याला हाताने असं चुरून घ्यायचं खरं तर खोबरं आपण इतर मसाल्यांसोबत भाजू शकतो पण हे खूप भाज जाईल आणि खोबरं खूप जास्त बारीक वाटण्यापेक्षा असं जाडसरच अस भाजीमध्ये छान लागतं खोबरं बारीक झाले आता सगळे मसाले पण संपूर्ण थंड झाले हे भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि याला जाडसर वाटून घ्यायचं पाणी घालण्याची गरज नाहीये असं आपल्याला थोडं जाडसरच आहे खूप जास्त पावडर करायची नाही तर आपला मसाला तयार झालाय दुसरीकडे सुद्धा मिठामध्ये छान मुरलंय हे पहा याला मिठाचं पाणी सुटलंय आता यामध्ये पाणी घालून एकदा स्वच्छ धुवून द्यायचं म्हणजे हे मिठाचं पाणी आपल्याला काढून टाकायचे या मिठाच्या या पा... मिठाच्या पाण्यासोबत कारल्याचा सुद्धा बराच कमी होतो तर कुठल्याही कारल्याच्या भाजीला गूळ किंवा साखरेपेक्षा मिठाने त्याचा कडवटपणा जास्त कमी होतो तर कारलं मी स्वच्छ धुवून घेतले आता भाजी बनवायला घेऊ त्यासाठी पॅनमध्ये तीन टेबल स्पून तेल आहे तेल गरम झालं की यामध्ये चमचाभर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेसून घालायच्या ठेसायच्या नसेल तर तुम्ही अख्ख्या सुद्धा घालू शकता थोडासा कढीपत्ता घालू आणि आता मंद आचेवर हा लसूण एक ते दीड मिनिट परतून घ्यायचा लसूण थोडासा परतून घेतला आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घालायचा किंवा कांदा तुम्हाला उभा पातळ कापून टाकायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तसं करू शकता कारल्याच्या फोडी लांब असतील तर कांदासुद्धा छान लागतो कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला आता यामध्ये दोन ते तीन चिमूट हिंग पाव चमचा हळद आणि पुन्हा थोडासा कडीपत्ता घातलायचा म्हणजे असा वरून कडीपत्ता घातला ना की खूप छान रंगसुद्धा येतो आणि चवही छान लागते मिक्स करून घेतल्यावर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालूया चवीपुरतं मीठ घालू आणि ह्या कारल्याच्या फोडी दोन ते तीन मिनिटं मंद आचेवर गॅस कमी करून आपल्याला परतवून घ्यायचे कारलं चांगलं परतवून घेतलं आता गॅस एकदम कमी करून ह्याच्यावर झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनिटं वाफ द्यायची फक्त मध्ये मध्ये आपल्याला एक दोन वेळा हलवून घ्यायचे म्हणजे कारलं एकसारखं शिजलं जाईल पाच ते सहा मिनिटांनी पहा याला मस्त दणदणीत वाफ बसलेली आहे आपलं कारलं असं पातळ उभं कापलं होतं त्यामुळे साठ ते सत्तर टक्के इथे शिजले आता यामध्ये थोडंसं अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं याला मिक्स करून घेऊ आणि यामध्ये तयार करून घेतलेला हा सगळा मसाला घालायचा त्यासोबतच जे खोबरं आपण हाताने चुरून ठेवलेलं होतं ते सुद्धा आत्ता घालायचे ते खोबरं घालू आता याला मंद आचेवर दोन ते तीन मिनिटं चांगलं परतवून घेऊ इथे मात्र गॅस वाढवू नका नाही तर मसाला करपू शकतो परतवून घेतल्यावर यामध्ये एक चमचा साखर घालू किंवा तुम्ही साखरेऐवजी गुळसुद्धा वापरू शकता साखर घालून याला मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आता गॅस एकदम कमी ठेवून याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं जवळपास तीन ते चार चमचे पाणी इथे मी शिंपडले पाणी शिंपडून याला मंद आचेवर पुन्हा दोन मिनिटं छान वाफ लागेपर्यंत आपल्याला बंद करून ठेवायचे हे सगळे मसाले भाजलेलं खोबरं या कारल्यामध्ये छान मुरलं गेलेलं आहे आता आपण याला पुन्हा एकदा तळापासून छान हलवून घेऊ आत्ता कारलं कसं शिजलं ते बघूया तर आधीच आपण कारल्याला वाफ दिलेली होती त्यामुळे दोन मिनिटामध्ये कारलं अगदी परफेक्ट शिजले, आणि भाजी बरीच कोरडी दिसते कारण सुद्धा पाणी शोषून घेतात तुम्हाला ओलसर भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी शिंपडून अर्धा मिनिटं मंद आचेवर वाफ द्या आपली भाजी तयार झाली गॅस बंद करूया तर अशा पद्धतीने आपण अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी बनवली इथे आपण एक वेगळ्या प्रकारचा मसाला तयार केला तर ती एकदम कोरडी भाजी तयार झाली जर तुम्हाला ओलसर हवी असेल तर अजून थोडंसं पाणी घालून एक शेवटी वाफ काढू शकता पाहिलं अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर कोणाला कळणार सुद्धा नाही मी सुरुवातीला बनवली त्यावेळेला माझ्या मुलांना वाटलं भेंडीचीच भाजी बनवलेली आहे त्यांनी मस्त चवीने खाल्ली आणि नंतर मी त्यांना सांगितलं की ही कारल्याची भाजी होती माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद